आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंगरगाव शेत शिवारात जलयुक्त शेत शिवार योजनेच्या कामाचा शुभारंभ सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांच्या सुभस्ते करण्यात आले. गेल्या वर्षी लोकवर्गणीतून सुमारे 15 लाख रुपये जमा करून जलयुक्त शेतीची कामे उत्तम प्रकारे केल्याने यंदा शासनाकडून या कामासाठी 45 लाखाची निधी उपलब्ध झाल्याची माहिती सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांनी बोलताना दिली. सिंगरगावामध्ये गेल्या वर्षी लोकसहभागातून 4 ते 5 किलोमीटर कमीत कमी 15 लाखापर्यंत लोकसहभागातून कामं केलेली आहेत. त्या कामाची दखल घेऊन शासनाने आमचे गाव जलयुक्त शिवारामध्ये बसवलेलं आहे. या जलयुक्त शिवारामध्ये गाव बसल्यामुळे अख्ख्या शिंगड गावातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा आभार मानतो. सध्या जलयुक्त शिवार बनवण्यासाठी कामे जोमाने चालू आहेत. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी महादेव कोरे, मल्लिकार्जुन भीमनोरू, सुभाष कोरे, पंडित असलरे, राजू कोळी, हनुमंतराव जमादार, सिद्धाराम राऊत, संतोष भीमनोरू, विकास सारणे, अप्पू कोरे, सिद्धाराम असलरे यांच्यासह गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील कामे जोमाने चालू असल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. या बाबतीत अमुकसिद्ध मेत्रे यांनी शेत शिवार योजनेच्या कामाची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाकडून यावर्षी शिंगडगाव ह्या ठिकाणी जलयुक्त शिवारामध्ये महाराष्ट्र शासनाने बसवून ते खूप मोठे देणगी आमच्या गावाला या ठिकाणी दिलेले आहेत. या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून यावर्षी आमच्या गावामध्ये 45 लाख रुपयाचं कामाचं योगदान महाराष्ट्र शासनाचं आहे. तर यासाठी आम्ही गेल्या वर्षी 15 लाख रुपयाचं लोकसहभागातून कामं आम्ही केलेलं होतं, त्याचं फळ यावर्षी आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या भागामध्ये आणि आमच्या शिवारामध्ये जे पाणी या ठिकाणी पावसाचं पाणी पडणार आहे, त्या पाण्याचा पूर्ण निचरा त्या त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये होऊन त्याच्या विहिरीला, त्या विंधन विहिरीला त्याचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होऊन त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी वार्षिक उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे. या अनेक फायदे या जलसंधारण विभागाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे होणार आहेत. ते खूप मोठं देणगी त्या ठिकाणी पाण्याचं आपल्या गावाला मिळणार आहे. मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी मिळणार आहे. गेल्या काही वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी पाणी मिळत नव्हता. यावर्षी या कामामुळे अनेक फायदे या ठिकाणी होणार.